माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, ए माझ्या नावाचं कुंकुलावील रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, कुंकुलावील रमान, एजंट हाडल्या ना येताना बहुतेक दोघांची सुपारी 300-350 असतली. तो सांगता ताकद कळली. अरे कसली ताकद, काय केलंस तर सांग ना ताकदीचा. फक्त किंडीच केलंस आणि काय विद्वत्ता, तुमची दोघांची सुद्धा विद्वत्ता कळली काय हाती. हा गुरुबंधू एकत्र येऊन तुमच्यासाठी बुवा एक मुद्दा सांगतोय. एखादा मुद्दा माहिती नसेल तर त्या विषयावर आपण बोलू नका. अभिषेक शिरसाट बुवांबरोबर मी आयुष्यात कधीही कार्यक्रम केला नाही, कधीही केला नाही आणि भविष्यात करणार नाही, कारण ते माझे गुरुबंधूच आहेत. चव्हाण बुवांचा विषय राहिला. आमच्या मीटिंगमध्ये ठरलेला आहे बुवा, मुंबईच्या आमची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये ठरलं की त्यांनी सांगितलं की मी लोके बुवांचा गुरुबंधू नाही आणि म्हणून त्यावेळी मी पण सांगितलं ते माझे गुरुबंधू नाहीत म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे नको ते विषय घेऊन तुम्ही बारी रेटून नेऊ नका. तो सांगता 4 वर्षा माझ्याकडे योगेशने वाजवल्या. बुवा या पकवाज वादकांच्या विषयावर आज तुका जाऊची वेळ इली ना, हयस तू पुरो सरलेलो होस लक्षात ठेव. गुंडू बुवा सांगता 4 वर्षा मी माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय. त्यांनी 2-3 मुद्दे मांडले, तेवढे फक्त मी क्लेरिफिकेशन करणार आणि मी थांबणार. मग विराज भावकर तुझ्याकडे का थांबलेला आतापर्यंत, परत नंतर यायला लागला, त्याची पण कारणं दे. माझ्याकडे कुठलाही कलाकार माझ्या रागाने माझ्याकडून गेला नाही, कुठलाही सिंधुदुर्गातल्या कुठल्याही कलावंताने सांगावं. आजच्या बारीला मी तुझ्या पकवाज वादकाला बडवतच असं म्हटलेला युट्यूबवर असा तर हे क्षेत्र मी इतिहास थांबवायला तयार आहे. त्याच्यामुळे काहीतरी कोणाच्या तरी मनात गुंडू बुवा सांगतोय की योगेशबद्दल कुठला तिसरा बुवा बोलला, काय बोललो तो माका काय माहिती नाही. तुका काय माहिती असत तर सांग कोण बुवा बोललो तो, म्हणजे कोणात काय. त्याच्यानंतरचं मुद्दो, मी तर योगेशबद्दल वाईट विचार कधी आणत नाही, कारण मी माझ्या बारीमध्ये बघा ती लक्ष्मी आहे आणि मी असं म्हणत पण नाही. माझे कार्यक्रम माझ्या जोरावर आहेत, आहेत योगेशचा माझा सहकार्य आहे, तेवढंच सहकार्य संदेशचं आहे, तेवढंच माझ्या कोरसचं आहे. त्याच्यामुळे तू तरी मागावून मला बोललेला आहेस मंडळी मी ह्याच्यावर मारतो हे शब्द तुझे आहे, पण ते माईकच्या समोर नाही बोललंस. त्याच्यामुळे त्या विषयात माका घेऊ नको. मंडळीक मी किंमत देत नाही असे किती वेळा तू माका सांगितलेलं आहोस. आम्ही असं कधीच बोलणार नाही बुवा. राहता राहिला विषय त्या बारीचा 6 महिन्यातला. काय सांगितलं त्याने तर त्या बुवाला पण कळलं पाहिजे आता नक्की किडे कोणाच्यात आहेत. मी त्या बुवाबरोबर बारी बुवा स्वतःहून बंद केली नाही. मुटाटला लग्नाची बारी होती त्यावेळी तू स्वतःहून सांगितलंस मी त्या बुवाबरोबर थांबतोय, तू या बुवाबरोबर थांब. त्या बुवाने मला त्यावेळी आई वडिलांवरून बोललेला नव्हता, 6 महिन्याचा बोललेला नव्हता. ती कोरोना नंतरची बारी होती, मुटाटची बारी प्रभूंच्या इकडची. तेव्हा तू सांगितलंस मी याच्याबरोबर थांबतोय, तू याच्याबरोबर थांबतोस की नाही ते सांग. आणि त्यावेळी मी मैत्रीचं नातं जपलं आणि त्यानंतर ओरोसच्या बारीमध्ये त्याला मी सांगितलं की आत्ता मी तुझ्याबरोबर थांबणार. आणि शेवटच्या बारीला त्या बुवाने असं सांगितलं मी हे आहे तो होय, तेव्हा 6 महिन्यात तुका. त्यावेळी मात्र मी नंतर स्वतःहून डिसिजन घेतलं, मी त्या बुवाबरोबर स्वतःहून थांबलो नाही, तुझ्यामुळे थांबलोय. राहता राहिला विषय, त्या बुवाने मला कासारड्यातल्या बारीमध्ये असं सांगितलं. काय सांगितलं ते सांग, नक्की चूक त्याची आहे की तुझी आहे ती कळून देत ना, का तुला तो वरचढ होत होता. आणि मी किती बुवांबरोबर थांबलो ते पण सांग.
का नाही सांगितलंस? तुझ्या समोरच्या बारीमध्ये समोरचा बुवा जर आईवरून शिव्या घालत असेल तर मी त्याच्याबरोबर बसणं योग्य आहे का? नाही बसू शकत, माझे कार्यक्रम कमी होत आले ना त्याच्यामुळे. होऊ देत, अजून चार होऊ देत, मला फरक नाही. मला आई वडिलांपेक्षा तो बुवा महत्वाचा नाही किंवा भजनं महत्वाची नाही. तुला चालत असतील तू बस ना, तू अजूनही बस, तू मला काही त्याच्याशी संबंध नाही. त्यानंतर हा तो एक मुद्दा फक्त योगेशचा काय तो हे कर काय की योगेशचं असा तो बुवा कुठला बोलला. तू जर भराडीला आणि सिंधुदुर्गातल्या देवस्थानांना मानत असशील तो काय बोलला ते या युट्यूबच्या माध्यमातून सांग. म्हणजे योगेशला कळेल कुठला बुवा बोलला, लोके बुवा बोलला की आणखी कोण बोलला. योगेश मी तुला कधी काय बोललो आहे का? मी कधी काय वाईट बोललो आहे का? सांग ना. मग कोण बुवा बोलला ते तू सांग. आता तूच बोललायस म्हणजे कोणतरी बोललाय. म्हणजे पुढे सोडायचे मागसून की असो तुका योगेश बोललो हा तो. आणि काय बोललो तापण सांग. म्हणजे सिंधुदुर्गातल्या जनतेक कळा देतो बुवा कसो हा तो. समजला? मी नावं घेणार नाही, नावं घेणार. अरे घे ना, तुझ्या अंगात चोरी नाही तर घे नावा. आणि दुसऱ्यांका जेव्हा उष्टव बुवा म्हणायची वेळ येताना अभंगाच्या पूर्वी एक तास ज्या बुवा बोलायची वेळ येता म्हणजेच गजरात ठोके बसलेले परफेक्ट बसले. आणि ही लोके बुवाची पोच पावती आहे, लक्षात ठेव. दोन बुवा एका बुवाला लढतात आणि तेवढ्याच जबाबदारीने लोके बुवा न चिडता आणि प्रेमाने त्या दोन बुवांना सुनावतो ना, ही लोके बुवाची ताकद आहे. म्हणून तुला सांगतो अजून एक कोणतरी घेऊन या तिसरा तुमचा. आणि तिघे जण प्रयत्न करा, दोघांना आता ते शक्य होणार नाही. हा एक एजंट आणून असले काहीही होणार नाही, हे एजंट आहेत. एक शब्द तो बुवा त्या बुवाला बोलत नाही, हा तिरंगी सामना आहे. एका बुवाला टार्गेट, काय बोललेलं सुरुवातीला ते सांगा ना तुम्हाला वाईट. मी उष्टा खरकाटा काय आणि काय बराच काय ना काय सांगल्यान तिने. आकिडे रोटो, अरे तू गांडूळच गांडूळ. समजलं काय? तुझं काही उपयोग नाही, फक्त तू भजन बिजन काय नाही, फक्त समोर एक बुवा ठेवायचो आणि त्याच्या सांग हा हा हू. ही तुझी भजना. तू जेव्हा साधा रे साधावर येलस ना थयच सरलस, थयच तू पुरो सरलस साधा रे साधारेवर. ह्यानी तरी नोटीस दिली मी मंडळी तुमच्या वाईट बोललेलं काय. सुरुवातीक मी तुमची तारीफ केलंय तर आपण ते का बघावला नाही. म्हणजे तो तुमच्यावर देतो पूर्ण विश्वास नाही, लक्षात ठेवा. तो नालासोपाऱ्यावर व्हायचो येताना तो स्वतः कमवण्यासाठी येतात, तुमका मोठे करण्यासाठी तो नाही येतात. समजला? हा आम्ही असं केलं नाही. माझ्या मंडळातल्या एकाक तरी उभो करा असो आणि सांगा लोकी बोल माका फसवल्यान 25 वर्षात. मी तुमका फसवल्यान म्हणत नाही, पण तो तुमच्यासाठी येत नाही. तो स्वतःचा पॉट भरता. तुमका जाताना 1500 टेकवतलो सकाळी मंगला एक्सप्रेस, ही याची भजनं असत. त्याच्यामुळे माका जास्त बोला कोणी लावू नका. तो सांगता तुझी कुंडली माहिती. अरे तुका हिम्मत कुंडल्या असत तर चॅलेंज करतोय, एक तरी कुंडलीतलो मुद्दो मांड. नाही तेवढा तुझा सोलीत गेलोय तर नाव लोकी बुवा लावचंय नाही, लक्षात ठेव. तू कुंडली मांडच. काय केलंस तू आजच्या बारीतून? जोईल बुवा फक्त हसाक केलंस आपल्या दोघांना, लक्षात ठेव. आपण काय दोघांनी मिळवला? काय मिळवला? आता अभ्यास कर, जाऊन आता घराकडे. अरे लोक्यात मी एवढं बोललोय, काय मिळाला सर्टिफिकेट? काय जोईल बुवा तू खरी हे करू आणखी सपोर्ट केलंस. असू देत ना, तुझं गुरुबंधू हा तुम्ही ठरू. आणि हा पूर्वनियोजित होता मंडळी, तुमका सांगतो. ह्या हय येऊन ठरलेला नाही. लोक्याची नाट मोडायची या नाला सोपाऱ्यावरून पहिला ठरलेला. ह्या एकत्र बसून इथे ठरत नाही. बघा तुम्ही सुरुवातीपासून आजच्या बारी तो अंदाज घ्या. दोघही एकमेकांका दुखवत नाहीत. अध्यात्माची भाषा, अध्यात्माची. अरे बाबा तू म्हणता सांग अध्यात्म, ह्यो सांगता माका. आणि काय म्हणजे लोकांच्या मनात कसे वाईट विचार घुसवता बघा. छत्रपतींबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल मी एकही शब्द त्या गजराच्या माध्यमातून बोललोय काय? मी फक्त एक म्हटलंय, तू जी गजरात गाणी म्हटलंस ती तुका कोणी सांगितलेली आणि काय? ह्यो सांगता तुका जय जय महाराष्ट्र म्हणा कोणी सांगितल्या? अरे काय बाबा तू पण आज मस्त सोलून घेतलास, म्हणजे स्वतःची कातडी स्वतः सोलून घेतलास. त्यानंतर हा बक्षीस बोलता सुनो चंपाचा सुरुवातीक तू बोललंस नाही. गुंडूबुवा तू आता खरोखरच सांगते, तू सरत चाललंस. मी ज्यावेळी बक्षीस वाचलंय ना त्यावेळी सुनो चंपा या गाण्याची फरमाईश होती असं वाचलं. खोटा नाही तर काहीतरी बोलू नको. हा पूर्वनियोजित तुमचा असा दे, आपल्या काय तिथं फरक पडत नाही, लक्षात ठेव. फक्त योगेशचो मुद्दो फोडून काढ. नक्की खयचो बुवा बोललो योगेशबद्दल तर योगेशला पण कळा व्हाया. आणि मी असं बुवा म्हटलंच नाही, तुझ्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो युट्यूबच्या माध्यमातून.
विराज आणि मकरंद तुझ्याकडे बसत नाही असं म्हटलंय. माझा मुद्दा हा की त्यांच्या त्यांची जी काय हार जीत झाली आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणू नकोस. तर ह्यो सांगता तू चार वेळा पडलं, तुका खाय माता पडली. अरे तुका काय माहिती आहे बुवा, राजकारणातलं तुका लवलेश माहिती आहे का? तर बोला नको ना त्याच्यामध्ये. ते काय विचार, ते का बोलाक सांग राजकारणावर, मग बघते तो कसं सोलतंय त्या का तो हयल्या हो. बोलाक सांग त्या का हिंमत असत तर तो नाही बोलू शकत, उघडं पाडतलंय त्या का. हा ते का फक्त राजकारणावर बोलाक सांगायला आज मला गरज आता तो बोलण्याची, कारण हय आधी लय हा त्याच्यातलो विषय. हा ती कळली ना अभंगात पुष्टा खरकटा मनाचा हिला, फक्त तू आज मला शिव्या घातलंस नाही ह्या तुझा मोठेपणा. आणि तू बाये नाला सोपारा, तू शक्य तू राजकारणावर बोला ना, समजला? तुझा विषय एकच हा, काय मिळतील तर त्यांचा भागवायचा आणि सटकायचा मंगलान. ही बॅग मात्र जाताना घेऊन जा गातेची. हा माझी नको, माझी नको, गाचा घेऊन जा जाताना. तू करा महाराजांच्या नंतर तूच अस देवा शकतो, अजून संत महंतांच्या नंतर आता तूच एक शालबिल घालतस. त्याच्यावर पण नशीब काय जास्त बोललो नाही तो नाही बोला तो आज त्या काहीतरी ह्या केल्या ना. तुम्ही सांगतोय कमीत कमी 500 रुपये गुंड्याने ह्याका देऊन ठेवलेले हो, 100% सांगतोय मी. बघ माका बोललंस तर सिंधुदुर्गातले तुझे कार्यक्रम कमी होतले, पण तर माझ्यावर घुसवल्यान, माझ्यावर ढकलल्यान. लोक असा तुझ्यावर काट मारी. बुवा तीन बुवांबरोबर फक्त मी कार्यक्रम करत नाही, एकाने मला आईवरून शिबी घातली तुझ्यामुळे एकाबरोबर, आणि एक तर काय माझे गुरुबंधू ना आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यामुळे करणारच नाही. मग दोनच बुवा झाले ना, तिसरो कोण झाला सांग मका जरा, तिसरो बुवा आधी कोण तो सांग. उगाच लोकांच्या मनात तू आमच्याबद्दल वाईट विचार घालतस, तुझी कुंडली काय आमका माहिती नाही, तुझी कुंडली मांडीन, तू उष्टा हस, तू किडे हस. अरे हे शब्द तुझ्या जेव्हा मुखात येतं अशा बुवा अध्यात्मावालो बुवा म्हणतात का रे जोईला, ह्यो अध्यात्माचो बुवा किड्यावालो, त्याचे किडे कशात काढले बाहेर ते बघलं बऱ्याच दिवसात. हा जाऊ दे. संदीप पुजाऱ्याचा म्हणता तू चाटतस, आणि तोच बुवा 10 मिनिटांपूर्वी आमच्या अभिषेक बुवांचो गजर, अभिषेक शिरसाड बुवांचो खायचो वाढदिवसाचो ताच. अरे मी पण पुजारे बुवांचा एकही वाक्य जर भजनात बोलत असाल तर तू दाखव, उगाच आरोप करू नको नाव घेऊन, नाहीतर तू हयतो आज जो वाढदिवसाचा गजर म्हटलं खायचे चाल. माझ्या गुरुबंधूंचो अभिषेक शिरसाड बुवांचो गजर चाटूक लाज वाटली नाय, लाज वाटली नाय. सारा दिवस आज घाईचा सारा असं जरा स्वरबीर वरसून खाली ये, नुसतं प्लेन भजन करू नको, चढ उतार भजनात ठेव. मद्र सप्तक तार सप्तक तो संबंध नसलेल्या बुवा लोके बुवावर बोलताना 100 वेळा विचार कर. सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आज माझ्या गुंड्याचा, वाढदिवस आज माझ्या गुंड्याचा. सुंदर गजर अभिनंद म्हटल्या ना तो बघ, आणि माका ह्या मोठेपणा माझ्या गुरुबंधूंचा चाटूची तुझ्या राजी येळली. ए चाट्या, ए चाटू, ए चाटू असाच होया ते का. तो जेव्हा आमका खरकाटा वगैरे म्हणता उष्टा तेव्हा त्याका लाज वाटत नाही, तेव्हा मित्रत्वाची नाती खाय जातं. हे बघ संदेश, ते का सडेतोड ह्या भाषेत बोललंच नाही तर तो कोणाच्या हातात गावाचो नाही, त्याका लोकोच एक भक्त पुराण उरता. हा नाही सांगूचाच लागता. अरे स्वतःचो पखवाजवालो तुझ्याकडे नाही, तबल्यावालो नाही, भीक मागल्यासारखं फिरणारो बुवा तू. घेतो बाय तबल्यावालो घेतलो, तेच घेतलो. हा म्हणजे ते 700 रुपये उरवलं असत ना, पैसे घेतलंस आमच्या एवढे, लाज वाटली नाही तुका. हा बरोबर नाही, सगळेच माझे बरोबर आहोत. शेवटी तुझी देवगडवाल्यानंच माझ्या इज्जत राखल्याल ना. ह्याचा एक बरा आपला नवरो मरो नवरी मरो. तुम्ही काय हो त्याकडे भांडा, तुझ्या माहितीसाठी सांगतो. हे तू किती जरी आगीत तेल ओतलंस, किती पण तू प्रयत्न कर, काहीही बारी संपल्यावर आमच्या दोघांवर फरक पडणार नाही ना. तुझं जर तुका खुळो गैरसमज असा तर तो काढून टाक म्हणा, तू एकदम जवळचे मित्र असो आम्ही. हा तुझ्या अजून तुका अंदाज, तुका आज कोली सुख मिळाला असा. ए दोघांचा पेटला आता माका दोघवले घेतले जोडी एक,
तर तो तुझो फुळो गैरसमज हा। तेका दोन पावला मागे घेऊची लागती, माका दोन पावला मागे घेऊची लागती, आणि आम्ही एकत्र राहणार महाराष्ट्राचं सध्या गरज हा। कारण कोल्या कुत्र्याचे आवाज कोण पण काढी, माणसाचे आवाज काढणारे सध्या बुवांची गरज हा। होय, ते वांडर आमच्याकडे हाकू घे, सध्या तुझी गरज हा। ए माकड्या, सध्या ये तकडे, आता नाला सोपार एक जाऊ नको, 300 रुपया तुम्ही बुवान आहे, तुका 400 वाले तुझ्या सारखे 5 जणच सध्या माझ्याकडे रोज। तू ये 70 वालो ये, 70 वाले गावले तर तुझ्यासारखे लय बघ काजी तरी राखते। असले रे जोयला, ही तुझ्याकडून तरी अपेक्षा नाही होती। हा, फक्त काय केलंस, त्याच्या खांदार बंदूक ठेवलंस, आणि त्याका आजच्या बारीत मी म्हटलंय बडवता म्हणून कोले सुख घेतात। आणि तू काय म्हटलंस तर सांगा काय त्याका, आता माका सांगेल। ए तू फक्त सांग, त्या फक्त ऐकूची तयारी ठेव, ह्या माणसांचा काय बोललो आतो तुझ्याबद्दल, तर माका बोलाक लावू नको फक्त। लाय सांगूचा समाजला, ती बारी कुठली माहिती आ, खूप तिकडे लांब होती। आता त्या विषयावर माका जाऊ, माका हे संबंध बिघडवचे नाहीत, माका सगळा माहिती आहे मंडळी, पण मी त्या विषयावर जायत नाही। माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवणार ना, हीच फक्त एक गोडचूक हा तुमची, माझ्यावर विश्वास ठेवा। हा, आणि श्याम तांबे भले जोईल बोलतो तो पकवाज वादक असू दे, तुम्ही हया तर एका माझ्याबद्दल भरवा, पण त्याच्याबद्दल माझ्या मनात जे काही विचार होत ते संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहेत। गुंडू बुवान जा काय बोललो हा सगळ्या पकवाजवाल्यांबद्दल, आणि त्याच्यात जास्त तर तुझ्याबद्दल, तर कधीतरी मला प्रायव्हेट विचार, आमका सगळे विषय माहिती असतो। आडवो केलंय किती वेळा लोकी बुवात, म्हणजे तू उभोच असतोस वाटतं काय, लोकी उभो आडवो करणारो, अरे तू गुंड्या आडवो माका करतो, आणि मी आडवो होतलय का, एक वेळ ह्यो करू शकता आडवो, ह्याच्याकडे तेवढे आवाज होत। आता फक्त पाठसून एक आवाज काढूचो शिल्लक राहुलस। हा, वेळ चपराक देणार लोके बुवाना, बघूया सत्य मार्गान कोण जाता आणि राजकारणा करून कोण भजना करता। वेळ खरोखरच ती वेळ जर असाच तशी तर चपराक देणाऱ्या 100% देत, ह्यो माझा शब्द आणि ही माझी जमाना लक्षात ठेव। एक चाटू खोटा लोकांका सांगता, छत्रपतींबद्दल तू असा बोललस तसा बोललस, अरे आम्ही उदो उदो करणारी माणसं आहोत रे। हा, आम्ही असं पूर्ण आमका नॉलेज हा त्यांच्याबद्दल असा कधी सांगणार नाही, पण आम्ही छत्रपतींचो बाबासाहेबांचो उदो उदो करणारी माणसं असो, त्याच्यामुळे जर राजकारणात घडतात हे भजनात आणू नको। भजन गो धंदा समज कर नाम बदनाम न करो, भजन को धंदा समझ कर नाम या फक्त गुंडू बोसटी यार यार, भजन को धंदा समझ कर नाम बदनाम न करो, सुरा और बेदाल करके बुआ झोली ना। ए तुका आता ना त्याका धमला आता म्हणून तुका काहीतरी आता गोड बोला, पण तू जरा चांगल्या माणसाची पारख कर, समजला? मी बोलान, मी सडेतोड बोलान, पण माझ्या मनात वाईट नसता घेऊन समजला। एक आता 1000 रुपये पकवाजवाल्याक देऊन तो सटकवणार, 700 रुपये उरले जाग्यावर, तो हिसाब आम्ही कधी घालत नाही। माझो संदेश माका होयो, माझो योगेश होयो, माझो विराज होयो, माझो तांबे माका होयो, चौथे होयो, दादा होय, सगळे माका होय, आम्ही अशी कधी भेदभाव केले नाही लक्षात ठेवू। त्याका लोकी बुवा म्हणतो, आणि एक काही सिंधुदुर्गातल्या पकवाज वादकांना तबला वादकांना सांगायचा की लोके बुवा माका असा घालून पाडून बोललो म्हणून मी त्याच्याकडून गेलंय म्हणून, एका नाही सांगायचा। तांबा पितल कवी सोने के भाव से बेचा जाता नहीं, तांबा पितल कवी सोने के भाव से बेचा जाता नहीं, ये बंदर कितना ही नाचे मगर लोके बुआ बन सकता नहीं। जलता है जलने दो बुझाना मेरा काम नहीं, जलता है जलने दो बुझाना मेरा काम नहीं, जला जला कर राख कर न दू तो लोके बुआ मेरा नाम नहीं। सबका मालिक एक ओसाई बाबा है, मी मंडळाला विनंती करतोय, दोन्ही बुवांनी जर माझ्याबद्दल आता काय बोलले तर मी शेवटला बोलल्याशिवाय जाणार नाही, नाहीतर बोलल्याशिवाय बॅ करायचं आणि वाटेल का दोघांना,
आणि बोलले तर मी माझी पेटी बंद करणार नाही, भले काहीही होऊ दे, मला फरक नाही, माझा निषेध खूप वेळा झालेला आहे, त्याच्यामुळे नवीन निषेध होईल ते कमी घाबरत नाही. सबका मालिक एक साई बाबा हे, पंढरपूर मदिना काशी बाबा हे. यूट्यूब चॅनेल जबरदस्त चालणार तुमचे. आणि ही किमया फक्त लोके बुवांच्या लक्षात ठेवा, फक्त लोके बुवा. आणि ह्या तुमका यूट्यूबवाल्यांका मान्य करूचाच लागत. हा दोघांका कसे फुलवलंय ते बघला असला. आज हेडिंग टाका लोके बुवा, आणि दोघांचा कट ऑफ काढलेली. पण गुरुबंधू शब्द टाकायचो, हा गुरुबंधू लोके बुवानी दोन गुरुबंधूंचं कट ऑफ काढलं असे शब्द टाकायचे. पण समोरचो बुवा मग तकडेचो सांगतलो, हे उद्यापासून माझ्या बाऱ्या तू टाकायचे नाही, टाकायचे नाही, गरज नाही, तुम्ही लोकेची लाल केलात. साई लांबले लेते, साई लांबले लेते कम हो जा दादा, साई लांबले लेते जमे आ दादा. पंडित मौलाना क्या बात है, पंडित मौलाना एक नजर आता है, पंडित मौलाना एक नजर आता है. दुर्योधन अर्जुन से प्यार करते हैं, दुर्शासन पांचाली की लाज लगते हैं. कौन तो की सलाह पले गले लगाता है, अमीर बका सूर तो प्यार से सबको मिलाता है, बका सूर तो प्यार से सबको मिलाता है. साई सुबह शाम तो विजय भजन गाता है, साई सुबह शाम तो विजय भजन.